नमस्कार, आज मी तुम्हाला स्पंज डोसा रेसिपी सांगणार आहे। तर स्पंज डोसा पौष्टिक व हेल्दी असतो। मुलांना पिझ्झा किंवा बर्गर देण्याऐवजी दर संडेला वेगवेगळे असे आयटम करून दिले, घरगुती आणि सोपे आणि साधे, तर मुलंही आवडीने खातील। आणि रोजच्या टिफिनपेक्षा, रोजच्या टिफिनमध्ये पोळी भाजी असते त्याच्यापेक्षा हे जरासं दर संडेला जरा वेगळा चेंज म्हणून त्यांना दिला तर खूप आनंदाने खातील। आणि आपल्यालाही जरा चेंज, वेगळा संडे नाश्ता होऊ शकतो। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं, तर चला तर बघूया आपण काय काय साहित्य मी घेतेय त्यासाठी। तर त्यासाठी लागणारं साहित्य, मी ह्या वाटीने 3 वाट्या तांदूळ घेते। तर ह्या वाटी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहा आणि 1/2 वाटी जाडा रवा हे छान धुवून 2 पाण्याने धुवून स्वच्छ 4 तास भिजत ठेवावे। जर ऊन कमी असेल तर 1-2 तास एक्स्ट्रा ठेवावे, म्हणजे 4-5 तास ठेवून छान रात्री बारीक करावे आणि रात्रभर ते छान मॅरिनेशन म्हणजे आंबवण्यासाठी ठेवावे। शक्यतो मी मंथली एकदाच करते, दर संडेला माझा वेगळा मेनू असतो। तर आता मी हे छानपैकी 4 तास भिजत ठेवते आणि रात्री मिक्सरला कशाप्रकारे मी ते बारीक करते ते दाखवते। स्पंज डोसे करायला खूप सोपे आणि साधी पद्धत आहे आणि मुलांनाही आणि मोठ्यांनाही खूप आवडणारा प्रकार आहे। हे अशा प्रकारे 4 ते 5 तास मी भिजत ठेवणार आहे। आता हे बघा, हे 2 पाण्याने धुवून घेतलं आता छानपैकी। आता थोडंसं ऊन कोमट आहे तर थोडंसं ऊनात ठेवते आता हे आणि मग संध्याकाळी मी हे छान मिक्सरला बारीक करते। सकाळी मी फर्मेंटेशन होण्यासाठी म्हणजे भिजवलं होतं हे बघा सगळं, तर दुपारी 1 ला भिजवलं होतं, तर आता 7 वाजत आले, तर 5 ते 6 तास आरामात झाले आहेत। आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं लवकर मी हे बारीक करून घेते मिक्सरला, म्हणजे फर्मेंटेशन चांगलं होईल। कारण उन्हाळ्याच्या दिवसात 2-3 तासात ते छान भिजतं किंवा आंबतं, थंडीच्या दिवसात थोडंसं उशीर होतो। म्हणून मग मी आता हे मिक्सरला बारीक करते। तर मिक्सरला मी 2 टाईपमध्ये बारीक करते, एक खूप बारीक आणि एक थोडंसं जाडसर, म्हणजे भरडा, अगदी खूप नाही, बारीक रवा असतो त्या टाईपमध्ये। तर मी तुम्हाला आता दाखवते कोणत्या पद्धतीने 2 टाईपमध्ये ते मी बारीक करते। तर चला तर बघू आता आपण। तर आता हे बघा, खूप बारीक पेस्ट केली मी, पूर्ण बारीक पेस्ट आहे। तर अशा प्रकारे एक मिक्सरचं भांडं मी असं काढलं। आता दुसरं भांडं मी कसं काढते हे तुम्हाला दाखवते। तर आता हे मी दुसरं मिक्सरचं भांडं काढलंय। तर हे बघा, हे एवढं जाडसर झाले, मगाचं पेस्ट होती। तर आता ही अशी थोडीशी भरड, म्हणजे बारीक रवा असतो त्या टाईपमध्ये केलंय आणि हे दोन्ही मिक्सर इतकं छान एकमेकात मिक्स करायचं, मस्त फेटायचं होतं, तर त्याचा सॉफ्टी आणि जो स्पॉन्जीपणा असतो, जो स्पॉन्जी डोसा आपण म्हणतो, तो स्पंजपणा पकडतो। तर अजून मला ते लावायचं आहे पण दाखवते। हा असा छान दोन्ही मिक्स झाले पाहिजे, ही पेस्ट होणारी आणि आता ही थोडीशी भरड काढलेली बारीक रव्याप्रमाणे, हे असं छान फेटायचं। पाण्याचंही प्रमाण हे आत्ताच टाकायचं, उद्या सकाळी ह्यात पाण्याचं प्रमाण टाकायचं नाही, मिक्स नाही करायचं। जर तसंच गरज वाटली तर गरम जे उकळलेलं पाणी असतं तेही जास्त नाही टाकायचं। त्यामुळे आता लागेल ते प्रमाण, म्हणजे ज्याप्रमाणे लागेल ते आत्ताच मिक्स करून ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित त्याचा सॉफ्ट आणि स्पंजीपणा येतो। आणि हे बघा, हे असं मिश्रण झालं पाहिजे। तर त्याचे डोसे ह्यात पाण्याचंही उद्या, आता एक थेंबही न टाकता मी हे डोसे करणार आहे। तर बघा आता उद्या कशा प्रकारे माझे हे डोसे तयार होतात। तर स्पंज डोशासाठी काही टिप्स आहेत त्या मी सांगायला तुम्हाला विसरले ॲक्च्युली। हे बघा, हे पीठ माझं अशा प्रकारे तयार झालं आहे, हे स्पून त्यातच ठेवलं आहे। तर हे बघा, हे पीठ असं छान रवा छान तयार झाला आहे। तर त्यासाठी काही टिप्स आहेत, तर टिप्स अशा प्रकारे की हे पीठ ॲक्च्युली खूप पातळ किंवा खूप जाडसरी ठेवू नये, थिक, याचा थिकपणा हा एवढाच ठेवावा। आणि दुसरी गोष्ट, हे उन्हाळ्यात
छान फर्मेंटेशन होतं. हे थंडीच्या दिवसात थोडासा प्रॉब्लेम आहे, ते लवकर आंबत नाही म्हणून मी लवकर आता मिक्सरला बारीकसुद्धा करून घेतलं. ॲटलिस्ट 7 ते 8 तास कमीत कमी ते फर्मेंटेशन झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी आता एक माझ्या किचनमध्ये एक कपाट, म्हणजे 2 कपाट आहेत, पण त्याच्यात मी हे पूर्ण पॅक होऊन ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती हे छान टर्कीचा जो नॅपकिन आहे हा छानपैकी मस्त हा पॅक करून असा कपाटात ठेवणार आहे. म्हणजे छान ह्याला हीट किंवा उष्णता जी होईल त्याच्यामुळे हा डबा थोडासा गरम होईल. आणि पीठ ॲटलिस्ट जेवढं पीठ आहे त्याच्यापेक्षा 1.5 इंच तरी पीठवरती आलं पाहिजे. म्हणजे ते छान तुमचं फर्मेंटेशन झाल्या होतं, म्हणजे पीठ छान आंबलं जातं आणि तरच त्याचा स्पॉन्जीपणा किंवा त्याचा जो मऊ लुसलुशीतपणा जे स्पंज डोसे असतात ते छानपैकी होतात. उद्या मी तुम्हाला दाखवते त्याचा स्पंजीपणा किंवा सॉफ्ट कसे असतात. पीठ जर छान फर्मेंटेशन झालं तरच स्पंजीचा खूप छान होतो. रात्री फर्मेंटेशनला ठेवलं होतं, किती छान झालं हे बघा. इतकं वरती आलं हे असं पीठ झालं, हे बघा किती छान तयार झालंय. ॲटलिस्ट ते 1 इंचाच्या वरती गेलंच आहे. इतके छान डोसे येतील आता. तर ह्यात थोडीशी साखर आणि मीठ टाकायचे. तर साखर किती, तर ॲटलिस्ट 2 टेबलस्पून टाकते मी. एवढ्या पिठाला 2 टेबलस्पून साखर लागतेच, म्हणजे थोडासा गोडसरपणा, खूप नाही पण ते थोडंसं आता आंबवलेलं आहे त्यामुळे थोडंसं त्याची टेस्ट चेंज होते. आणि मीठ टाकते मी 2 टेबलस्पून. तर हे बघ हे आता मीठ आणि साखर टाकून घेते. तर हे आता छान मिक्स करून घेते मस्त. आता मी पाण्याचा 1 थेंबसुद्धा यात टाकलेला नाही आहे. रात्रीच मी पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं की तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाणी टाकायचं नाही. हे आपण ज्यावेळी मिक्सरला बारीक करतो त्यावेळी बघा किती छान मस्त रवा पीठ तयार झालं. तर आपण त्यास ह्यासाठी आता चटणी तयार करतो. तर चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर मी तुम्हाला दाखवते. हे ओलं खोबरं आहे 1 वाटी, त्यानंतर शेंगदाणे हे मी भाजून घेतले हे बघा छान. तर हे सुद्धा यात टाकते. ओल्या मिरच्या 3 आणि लसूण माझी पूर्ण तयारी असते. लसूण मी ॲटलिस्ट 1 आठवड्याचा 1 वीकचा सोलून ठेवते. तर हा बघा मी लसूण सोलून ठेवले, हा माझा गावरान लसूण आहे तो हा एवढा टाकते ह्यात. आणि त्याच्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा टाकते. आणि कढीपत्ता मी शक्यतो चटणीत टाकते, फोडणीलाही टाकणार आहे कारण मुलं कढीपत्ता काढून टाकतात बाजूला. म्हणून मी थोडासा कायम चटणी असो किंवा मसाला असो तर त्यातच कायम कंटिन्यू हा कढीपत्ता टाकते. कारण कढीपत्ता खूप महत्त्वाचा आहे शरीरासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी. म्हणून मी कढीपत्ता नेहमी चटणीला किंवा मसाल्यासाठी त्यातच बारीक करते. आणि ही कोथिंबीर, तर ह्यातली थोडी कोथिंबीर मी ह्यात टाकते. आणि मीठसुद्धा थोडंसं टाकून घेते मी त्यात. आणि छान हे मिक्सरला बारीक करते आता हे. आणि मस्त आता त्याला फोडणी देऊन देतात. तर आता हे मी आता आधी मिक्सरला बारीक करून घेते. चला बारीक करू. तर आता मी चटणीला फोडणी देते. 2 टेबलस्पून ऑइल टाकलंय. त्यानंतर त्याच्यात तेल छान तापू देते. थोडंसं चटणीमध्ये साखर टाकायची. थोडंसं तिखट 2-3 मिरच्या आहे. थोडंसं टेस्ट बदलण्यासाठी मी साखर टाकली. आता छान तेल तापलं की मी पहिला कढीपत्ता टाकणार आहे, मग हिंग टाकणार आहे. तर आता हे बघा मी जिरे मोहरी हे छान ह्याला तडतडलं. आता कढीपत्ता टाकते आणि थोडस हिंग टाकते. आता गॅस बंद केला, मस्त तडतडत आहे कारण तेल चांगलं पडत तापलेलं आहे. तर आता मी तुम्हाला ही फोडणी पाहिजे असल्यास लाल मिरची सुद्धा टाकू शकतो. मी 2 मिनिटं लाल मिरची टाकते. तर आता तेल खूप छान तापलेलं आहे म्हणून हे बघा ह्या मी लाल मिरच्या काश्मीरी आणि बेडकी मिरची आहे. छान तडका बसतो मस्त ह्याला.
मस्त खाट उठला आहे मिरची का छान तडका मस्त वाला कलर सुद्धा बदलला. आता ही मी पोळी मस्त चटणीवर छान टाकते हे बघा. ही बघा ही चटणी अशा प्रकारे तयार झालेली आहे छान तडका बसलेला आहे. तर स्मेल पण खूप छान यायला लागलाय. मला सर्दी झाली आहे तरी सुद्धा छानपैकी स्मेल येतोय. तडका बघा किती छान बसलेला आहे हे बघा. तुम्हाला दिसत असे हे अशा प्रकारे छान मीठ तर आपण टाकलेलंच होतं मिक्सरला लावताना. अशा प्रकारे आपण तर चटणी केलं तर एकदा करून बघा किती छान आणि टेस्टी लागते. तर आता मी तुम्हाला स्पंज डोसा दाखवते कसा करायचा. तर आता मस्त तूप टाकायचं. तूप जास्त तूप लागत नाही. पहिल्यांदाच डोसा टाकणार आहे आपण त्यामुळे तूप टाकून घ्यायचं. ह्याच्यावरती छान तवा तापलेला आहे बघा छान स्टीम येते. मी थोडंसं मीठ टाकते आता ह्याच्यात. छान फिरवायचा. तुम्हाला कितपत हे आवत एवढाच असावा. आणि ज्यावेळी आपण हे बॅटर टाकतो डोशाचं त्यावेळी गॅस कमी करायचा आणि त्यानंतर गॅस फुल करायचा. आता छान हे बघा त्याला किती छान असे स्पॉट यायला लागले एअरचे. आणि आता वरून मी तूप सोडते थोडंसं आता त्यामध्ये. मी असं छान तूप सोडते. मी आता पहिलाच डोसा आहे थोडासा पहिल्यांदा थोडासा काढायला कठीण जातो. कठीण इन केस म्हणजे थोडासा चिकट तो पहिला डोसा नंतरचे छान यायला लागतात. तरी हे बघा आता हे बघा अजून बॅटर ओलंच आहे तरी सुद्धा किती छान यायला लागले. हा बघा किती छान मस्त जाळीदार डोसा आलाय. किती मस्तच किती सॉफ्ट. आणि हे बघा त्याचा स्पंज किती मस्त झालेला आहे. तर हा बघा मी अजून एक डोसा टाकलाय छान थोडासा टाकते बस. आता फुल गॅस आहे छान. हे बघा हा दुसरा डोसा काढला किती छान आणि मस्त स्पंजी झालेला आहे. असंच आपण सुद्धा प्रयत्न करा. स्वस्त मस्त खा स्वस्त राहा. आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा माझं चॅनल. शेअर करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कसा बसला आजचा व्हॉग तर मला नक्की कमेंट्स करून